काय सोहममुळे मला जरा एनर्जी आलेली आहे. मलाही वाटते की वाजवावं, पण प्रत्येक गोष्ट आपल्याला जमते असं नाही. प्रत्येक गोष्ट आपण बोलून दाखवतो, पण न बोलता सुद्धा काही गोष्टी घडू शकतात. विषाणू कसा असतो? एखाद्या रोगाचा विषाणू न बोलता न सांगता तो येतो, आपल्या शरीरात पसरत जातो आणि मग माणसाला संपू सुद्धा शकतो. आणि हेच न बोलता सादर करण्यासाठी येत आहेत जोरदार आणि स्वागत करूया मुंबईहून पार्लेकर्स आणि मंडळी. Oh, no,
कॉल होईल शोध शोध पुन्हा एकदा तुम्हाला या परफॉर्मन्स मध्ये बघताना खूप मजा आली. थँक्यू थँक्यू. खूप मजा आली आणि आय एम शुअर की ऑडियन्सला आणि आमच्या दोन्ही परीक्षकांना सुद्धा मजा आली असणार. काय आली की नाही मजा? थँक्यू थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. मुग्धा, आज मी प्रेक्षक म्हणून बघत होते त्यामुळे मला खूप असं बरं वाटत होतं. हलक्या डोक्याने बघत होतो आम्ही. पण आज मला जरा इम्प्रुव्हमेंट दिसली तुमच्या म्हणजे आधीच्या ऍक्ट म्हणजे ह्याच्यात जरा तुम्ही एक ऍड केलं आणि ते छान वाटलं. आणि हा ऍक्ट माहिती असूनही जो चालू होता तो एन्जॉय केला. सो ती एक गंमत आहे आणि ऑल द बेस्ट एवढंच सांगू शकते तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. पार्लेकर, खरं तर मराठी पाऊल पडते पुढे यात तुमचा सहभाग हा थोडासा विशेष मानला जातो. कारण का मायमिंग हे नेमकं याचा उगम कुठे झाला भैया? आपल्याकडे झाला का बाहेर झाला? कुठे झाला? पण तो आपल्याकडे आहे, महाअंतिम फेरीत आलेला आहे. याचं कारण तुमचं स्किल आणि कल्पकता दोन्ही आणि सातत्य, तिन्ही गोष्टी तुमच्यात होत्या आणि इट्स बीन अ डिलाइट. तर आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊया एकदा जोरदार टाळ्यांनी. आज पदक ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. काही गोष्टी ज्या असतात त्या बोलायला आपण फार लाजत असतो, पण मला वाटतं की आता वेळ आलेली आहे की आपण लाजता कामा नये. एड्स हा रोग कशा कशामुळे होऊ शकतो याची माहिती आपण जाणून घेऊ शकतो आपल्या जवळच्या दवाखान्यामध्ये आणि जाऊन आपण आपल्या रक्ताची चाचणी सुद्धा करू शकतो, जी मी स्वतः केली होती माझ्या लग्नाआधी. त्यामुळे एड्सची चाचणी करा आणि काळजी घ्या स्वतःची.